एक होता ससा, एक नंबरचा हावरट, तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतका खायचा की त्याचं समाधानच व्हायचं नाही. एक दिवशी काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटोपलं, पण आपल्या ससेचं खाणं काही संपेना. एक ससा त्याला म्हणाला, लवकर आटप ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहिल आणि जगर वाट्याने आपल्याला मारेल. हा हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, आणखीन थोडं खातो, मोठी रेकर घेतो, मग आपण जाऊ. हावरा ससा बका बका खायला लागला. तसा त्याला दुसऱ्या ससा म्हणायला लागला, ही लवकर आटप ना, तू पहा टेकडी म्हणून शेताचा मालक दिसतोय. हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, पण अजून शेतात तरी नाही आला ना, मग खाऊ दे की मला जरा. आणखीन थोडं खातो, मोठी डेकार घेतो, मग आपण जाऊ. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडायला लागले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. सगळे ससे धावायला लागले, पटा पटा, लांब लांब उड्या मारायला लागले. हावड्या ससाची झाली पंचाईत, त्याला काही जोरात पळता येणार ना उडी मारता येणार. सगळ्या सशाने कुंबळ्यावरून उडी मारल्या. हावड्या सशाने कुंबळ्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट खाऊन पट्ट्याचं पोट इतकं वजनदार होतं, इतकं वजनदार होतं की उडी कुंबळ्यावरच पडली. त्याला खूप वाटे बसले. तेवढ्यात शेताचा मालक शेतात आला. हातात सोटा घेऊन त्याने तो सोटा उचलला आणि हावड्या ससाला फेकून मारला. तो हावड्या ससाच्या पायाला लागला आणि लंगडत लंगडत पोट चावरत चावरत हावरा ससा कसा बसा तरी पळायला लागला. तेवढ्यात त्याचं घर आलं. हुश, सुटलो बुवा, असं विचार करीत हावड्या ससा जरा हळूहळू चालायला लागला. तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावून आला. सगळे ससे पटकन घरात शिरले. हावड्या सशानेही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात काही शिरता येईना. तो दारातच अडकला. सगळे सशे त्याला हात धरून त्याला आत उडायला लागले. बाहेर पडला तरी शपरीतून त्याला बाहेर उडायला लागला. खूप ओढाओढी सुरू झाली. हावडा ससा ओढायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शिपूट सोडेना. शेवटी हावड्या ससाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. सगळ्या ससाने हावड्या ससाला कसं बसं घरात ओढून घेतलं. बिचारा हावडा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भोवला. प्राणावरच भेटलं होतं आणि शेपटीवरच निभावलं.